मराठी सिनेसृष्टी मोठी करण्यात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी देखील आपल्या निरनिराळ्या कौशल्यांनी सिनेसृष्टीत चांगलेच नाव लौकिक मिळवले. 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्याची प्राणज्योत मालवली. पण आज इतक्या वर्षानंतरही प्रत्येक घडीला सर्वांना आपला लाडका लक्ष आठवतो. अजूनही त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात बोलले जाते आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल विचारले जाते. तर आता नुकतेच पुरुषोत्तम बेर्डे यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी खूप मोठी खंत व्यक्त केली. पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की लक्ष्मीकांतला मी लहानपणापासून ओळखतो. त्याने हळूहळू स्वतःला संपवलं. तो खूप डॉमिनेटिंग होता. तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. कोणाच्या हाताखाली राहायचं हा त्याचा प्रांतच नव्हता. लक्ष्मीकांतला मी कधी सांगू शकलो नाही की तू ह्या गोष्टींपासून लांब राहा. त्याला सुपरस्टार पद मिळालं आणि त्याने ज्या पद्धतीने त्याचं लाईफस्टाईल बदललं त्या गोष्टीपासून त्याला लांब जाण्यासाठी अध्यात्माची गरज होती. त्याला हे कसं सांगावं हे मला कळत नव्हतं. या क्षेत्रात तुम्हाला अध्यात्म अत्यंत महत्वाचं आहे. अहंकारावर ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला हा मार्ग निवडायला हवा. शरीर हे तुमचं माध्यम आहे लोकांसमोर येण्याचं. तेच जर तुम्ही नाही सांभाळलं तर तुम्ही फोटो शिवाय कुठे जाणार? फोटोला महाराष्ट्र भूषण पद्मश्री मिळणार नाही. मरणोत्तर मिळतात पण ते सैनिकांना मिळतात. तुम्हाला कोणीतरी सांगणारं पाहिजे आणि त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. लक्ष्मीकांत स्वतः डिसिजन मेकर होता. लक्ष्मीकांतने कधीच बायकोचंही ऐकलं नाही. कुठलाही निर्णय तो स्वतः घ्यायचा. मी एक भाऊ मित्र म्हणून नाही तर त्याच्या सख्या भावांना सुद्धा तो सरेंडर झाल्याचं मला नाही कळलं. त्याला सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जे व्हायचं ते झालंच. आपण एका मोठ्या गोष्टीला मुकलो. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.